नमस्कार. आता मंदी येणार आहे किंवा तेजी येणार आहे अशी लोक बोलतात किंवा टी व्हीवर बोलतात, सगळीकडे बोलतात. आता याचा अर्थ काय किंवा यावेळी आपण केलं गेलं काय पाहिजे, याचा पॉईंट हा व्हिडिओ स्पेशल आयुष्यभर लक्षात ठेवा. नाही असेल तर डाउनलोड करून ठेवा, तिथे सेव्ह करून ठेवा, विसरायला होईल म्हणून. आता कसं आहे की इंट्राडे इंट्राडेमध्ये रोज थोडे थोडे मिळणार आणि रोज ब्रोकरेज जाणार, टॅक्स जाणार. आता लॉंग टर्ममध्ये मग तो मी शेअर घेतला तो वाढेल की नाही. आता हे जे फंडामेंटल स्टॉक असतात ना, मी नेहमी नावं घेतो, TCS, इन्फोसिस, पिडीलाईट, सगळे डाबर, प्रत्येक सेक्टरमधला चांगला, HDFC बँक, HDFC, मारुती हिरो, मारुती, अशोक लेलँड, टाटा मोटर, हिरो मोटो, बजाज ऑटो, हे ऑटो सेक्टरमधले. बँकमधले HDFC बँक, इंडसइंड बँक, परत कोटक बँक, ॲक्सिस बँक, तर हे स्टॉक वाढतात. मग मंदीमध्ये पडतात हे पडतातही तसेच, पण किती पडतात? 30%, 40%च्या वर पडत नाही. आता लोक त्या मंदीला का घाबरतात त्याचं कारण सांगतो. येस बँक घेतलाय, तो घेतलाय 300 आज आलाय 40. म्हणजे तुम्ही काय विचार कराल? हा विचारच करत नाही की मी त्यावेळी विचार काय करीन जर मी रिस्की स्टॉक घेतला तर, उलटा झालाय तर, गेलाय खाली तर, मग मी काय करू? मग तो 30%, 40% नाही पडत, तो 70%, 80%. मी मंदीमध्ये पाहिलेलं आहे म्हणजे 2008 कचऱ्याच्या भावाला आले स्टॉक. हे कुठले? जे कचरपट्टी स्टॉक आहेत ते कचऱ्याच्या भावाला, म्हणजे हो मग काय जास्त रिटर्न भेटेल, हे त्या रिटर्नच्या ओघात निघून जातात. ती एक सवय लागते की टॅक्स सोडून काम करायची, डिसिप्लिन नावाची माहिती नसते, मग तो स्टॉक घ्यायचा. ऑर्डर टाकून स्टॉकच घ्यायचे ना, हे काय कितीतरी कंपन्या आहेत घ्या कसे, मग ते कंपन्या घेत जातो आपण आणि घेत जातो आणि मग त्या लिस्ट वाढत जाते वाढत जाते. मी काय काय जणांच्या घरी गेलेलो तिथे 100 म्हणजे मी प्रॅक्टिकली फील्डवर गेलेलो आहे, आजही वेळ पडली तर जाणार, मी जातो. गर्व नाही, लोकांवर मेहरबानी करत नाही, मला लोकांनी जे दिलंय तेच लोकांना देतोय. सॉरी. पण तुम्ही लॉंग टर्ममध्ये हे जे स्टॉक भरमसाठ रिटर्न देतात, बोनस, डिव्हिडंड आणि वाढलेला भाव, हे 3 गोष्टी देतात. पण हे पडले ना मंदीमध्ये तर 30%, 40%च पडतात आणि पुन्हा ते 30%, 40% कव्हर करून अजून 30%, 40% वर जातात. ह्या कारणास्तव मल्टिपल रिटर्न देऊन जातात, मनात भीती नाही. आता तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे समजा एक धरून चला आज नाही आहेत 10 करोड रुपये, काय कराल? कसा पोर्टफोलिओ मॅनेज कराल? मोठ्या कंपन्या काय करतात की समजा 10 करोड आले तर प्रत्येकात 2-2 करोड इन्व्हेस्ट करतात, प्रत्येक सेक्टरमध्ये 5 सेक्टरमध्ये 6 सेक्टरमध्ये गप्प बसून राहतात. म्हणून काय ते 10 करोड सगळीकडेच नाही, मग सोन्यात थोडंसं इन्व्हेस्ट करतात, FD थोडंसं इन्व्हेस्ट, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि मॅक्झिमम शेअर मार्केटमध्ये करतात. मॅक्झिमम म्हणजे 60%, 70%. आम्ही सोनं घेतो, सोनं खरोखर सोनं पडताना पडत नाही, वर जाताना जोरात वर जातो घेतो. नाही मग आम्ही एकत्र घेऊ शकत नाही, 1 ग्रॅम घेऊ शकता. 1 ग्रॅमचे कॉईन येतात, ते खूप वाढल्यानंतर विकायचे, त्याचा GST जातो, जाऊन द्या, त्याचं सोनं करून घरी घेऊन या. हे छोटे छोटे गोष्टी आहेत. मग माझ्याकडे मंदीमध्ये हे छोटे स्टॉक घेतले का संपले हे कळायला पाहिजे. मोठे स्टॉक घेतले का मग हा ते वाढतच जात. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे की मी ह्या गोष्टी ह्या मोठे स्टॉक का घ्यावे. म्हणजे मोठे स्टॉक मल्टिपल रिटर्न देऊन जातात त्यावेळी, आणि तो छोटा स्टॉक म्हणजे छोटा स्टॉक काय होतं, आता तेजी आली ना, आता हे परत खाली जाऊन वर आलं, मार्केट नवीन हायवर गेलं, येस बँक गेला, स्टेट बँक गेला, लाईफ टाईम हाय ब्रेक केला नाही केला, तिथून परत खाली आला. मग तुम्ही गुंतवलेल्या वेळेचा जो टाइम फ्रेम असतो तो वाढत जातो वाढत जातो वाढत जातो आणि मग 5-7 वर्षांनी मग अरे माझं पोर्टफोलिओ तेवढाच आहे. हे कारण आहे. मी कायम सांगतो की हे छोटे स्टॉक घेऊ नका. का नको? सर्वांना सांगेल कारण मला लिस्ट सांगितली काय, मी सांगतो उडवून टाका, उडवून टाका, ठेवू नका. नाही तरी पण ते लोक कवटाळून बसलेले असतात. बसा, तुमचंच नुकसान आहे. वेळेवर माघार नाही घेत तशीच राहतात. बऱ्याच जणांना मल्टिपल रिटर्न चांगले आलेली लोक देखील आहेत. जुन्या लोकांना ज्या माणसाला भेटेल त्याला विचार.
हे छोटे स्टॉक घेणाऱ्यांना विचारू नका, छोटा स्टॉक घेणारा रडतच असेल. मंदीमध्ये 2008-09 मंदीमध्ये सगळे स्टॉक कचऱ्याच्या भावाला आलेले, पण चांगले स्टॉक कचऱ्याच्या भावाला नाही आलेले. मारुती फक्त HDFC बँक फक्त 30% पडला होता त्यावेळी, मारुती त्यावेळी फक्त 40% पडला होता. पण जे स्टॉक धुळीला मिळाले ते आजपर्यंत मार्केट शेंड्याला आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बघा, ते शेंड्याला नाही हे कारण आहे, म्हणून ते स्टॉक घेऊ नका. हां, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक स्टॉक छोटाच स्टॉक असेल नो प्रॉब्लेम, म्हणजे तुमच्याकडे 1,00,000 गुंतवले आहेत, 5,000 गुंतवले आहेत एका छोट्या स्टॉकमध्ये, नो प्रॉब्लेम. हे आहे का ते सगळं विकतो आणि ते 5,000 गुंतवले त्यालाच एव्हरेज करत बसतो. वाढलेले स्टॉक हे खूप लोक भेटले असे, त्यामुळे त्याला नाहीला जाय. आणि इंट्राडे आणि इंट्राडे तर काय रोजच 1% म्हणतो, पण लॉंग टर्म शेअर्स जे असतात त्या लॉंग टर्म शेअर्सला मी 10 वर्षात बघितलेलं आहे. की आता लोकांना वाटतं की आपण सगळा पोर्टफोलिओ विकावा मार्केट हायमध्ये, 20% विकावा बाकीचं तसाच ठेवा. जर खाली 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 घेत जर तुम्ही टॉप गाठला पुन्हा नवीन टॉप, तर तुमचा सगळा पोर्टफोलिओ एव्हरेज आउट करून मल्टिपल रिटर्नमध्ये असेल, पण तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. त्यावेळी निगेटिव्ह झालेलो असू, मग तो पर्सेंटेज वाईज अरे मला 15% मायनस दिसतोय, 18% आणि कचरपट्टी घेतलेले असेल छोटे मोठे स्टॉक ते 70% मायनस पोर्टफोलिओ, 80% मायनस पोर्टफोलिओ. ज्यावेळी मार्केट बॉटम आउट होईल आणि बॉटम आउट ज्यावेळी होतो त्यावेळी जोरात पडतो, जोरात म्हणजे बॉटम आउट म्हणजे असं पडत 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 समजा 8,000 जाऊन निफ्टी थांबली आणि 8,000 जोरात स्पाईक मारलं तर समजून जायचं की मार्केटमधली मंदी संपली. दुनियाभरचं वातावरण निर्माण झाले मंदी 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 मंदी, अशा वेळी मंदी संपलेली असते, पण वरून खूप पडायला पाहिजे आणि जोरात पडायला पाहिजे, मग समजून जायचं मार्केटमधली मंदी संपली. तिची गुंतवणूक चालू करायची असते, वाढवायची असते वाढवायची असते. गुंतवणूक खाली खाली म्हणजे वरती 5,000 गुंतवले, अजून खाली आले 10,000, त्याच्या खाली आले 15,000, त्याच्या खाली आले 20,000, त्याच्या खाली 25,000, असे दर महिन्याला थोडे 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 थोडी 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 गुंतवणूक वाढवायची असते. आम्ही उलट मार्केट वर गेलं तर आणखीन आणखीन कर्जाऊ आणून आणखीन, हे म्हणजे तो एक पिरॅमिड असतो, इन्व्हेस्टमेंटचा पिरॅमिड असा नसतो. इन्व्हेस्टमेंटचा पिरॅमिड असा नसतो लोकांचा, लोकांचा असा असतो म्हणजे मार्केटवर जरा अजून वाढव अजून वाढव अजून वाढव अजून वाढव, मार्केट खाली यायला अजून वाढव अजून वाढव अजून वाढव अजून वाढव अजून वाढव, हा पिरॅमिड असा असला पाहिजे. मार्केट वर गेला तर आमचा पिरॅमिड उलटा, इथे लोक अडकतात. पी रेशो प्रमाणे मार्केट फक्त पी रेशोवर चालत नाही, पी रेशो हाय आहे आता. मार्केटमध्ये डिव्हिडंड यील्ड वाढला पाहिजे, कंपन्यांचं प्रॉफिट वाढलं पाहिजे, मार्केटमध्ये महागाई वगैरे हे देखील कमी कंट्रोलमध्ये असली पाहिजे, देशाच्या अर्थव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, देशाला टॅक्स रेव्हेन्यू चांगला मिळत राहिला पाहिजे. आता 4 लाखाच्या खाली वरती टॅक्स आहे, 4 लाख जिथे खरे इन्कमवाले आहेत तिथे टॅक्स कमी केलेला आहे, बंद केलेला आहे. खरे इन्कमवाले 2 ते 4 लाखाच्या मध्ये आहे, त्यांना टॅक्स फ्री केलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे सर्वसामान्य लोकांसाठी, पण देशासाठी धोकादायक आहे, देशासाठी धोकादायक आहे, ही फॅक्ट आहे. आणि फॅक्ट आहे फॅक्ट आहे, म्हणून लोक वेगळाच उलटाच अभ्यास करतात. म्हणजे लोकांचा अभ्यास करण्यापेक्षा स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यापेक्षा देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतात. मग देश प्रत्येकाने 10,000 रुपये जे आजच्या तारखेला जर दिले 135 करोडने, त्यावेळी देश कर्जमुक्त होईल. पण देणार का कोण? कोणी देणार नाही, दानधर्म करतील. आज मंदिरात देखील दानधर्माला डिमॅट अकाउंट दिलं जातं. बघा डिमॅट अकाउंट मंदिर, मोठ्या मंदिरांच्या बाहेर डिमॅट अकाउंट नंबर दिलेला असतो, म्हणजे त्यांनाही त्या डिमॅटमधला हे कळतो. आता डिमॅटचा बेनिफिट काय हा पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो. धन्यवाद.